आज आपण बनवणार आहोत दुधीचे मुटके तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर पद्धतीने हे दुधीचे मुटके तयार झालेले आहेत अगदी महाराष्ट्रीयन स्टाईल हे दुधीचे मुटके आपण तयार केलेले आहेत ह्या अगोदर मी गुजराती स्टाईल दुधीचे मुटके तयार केले होते चला बघूया याची रेसिपी काय आहे तिथे समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत दुधीचे मुटके तर त्यासाठी मी इथे दुधी घेतलेला आहे अर्धा मोठ्ठा दुधी होता माझ्याकडे त्यामुळे मी अर्धा दुधी घेतलेला आहे आणि किसणीने मी आता तो किसून घेत आहे वरचं साल त्याचं काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दुधी तर अशा पद्धतीने मी हे किसून घेतलेलं आहे तर आता पूर्ण दुधी मी किसून घेते तुम्ही बघू शकता इथे ती पूर्ण दुधी मी किसून घेतलेला आहे दुधी छान खोवळा होता त्यामुळे मधल्या बिया वगैरे ह्याच्यामध्ये नाही आहेत तर दुधीला पाणी जे आहे ते आपण काढून टाकूया तर अशा पद्धतीने दुधीतलं जे पाणी आहे ते मी काढून टाकते आहे आणि आवश्यकता वाटली तर नंतर आपण ह्या पाण्याचा वापर करू शकतो किंवा मग तुम्ही ह्या पाण्याचा वापर आमटीमध्ये किंवा दुधीची भाजी बनवणार असाल तर त्यामध्ये करू शकता किंवा मग दुधीचा ज्यूस म्हणून हा ज्यूस तुम्ही पिऊ शकता तर इथे मी अशा पद्धतीने हे पाणी काढून घेतलेलं आहे आता दुधी जो आहे तो आपण मोकळा करून घेऊया ह्यामध्ये घालूया आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तर इथे मी चार पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे आलं थोडंसं घेतलेलं आहे आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपण घातलेला आहे कोथिंबीर त्यानंतर अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला दोन चिमूट आपण हिंग घेतलेला आहे आणि एक चमचा आपण पांढरे तीळ टाकलेले आहेत आत्ता इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन मोठे चमचे आपण बेसन घालणार आहोत तर पीठ इथे आपल्याला फक्त बाइंडिंग पुरताच घालायचं आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि ह्याचा एक छान गोळा तयार करून घेऊ आणि आवश्यकता वाटली तर तुम्ही पीठ ते वाढवू शकता दुधीची भाजी जर आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही दुधीचे मुटके छान तयार करू शकता आणि झटपट घरच्याच साहित्यामध्ये तयार होतात तर इथे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे मुटके तयार करूया तर इथे मी स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे वरचं चाळणी आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे कारण मुटके जे आहेत ते खाली चिकटू नये तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर ते सुद्धा घातलं तर अतिउत्तम माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण हे मुटके तयार करून घेऊया मुटके म्हणजे हाताची मुठ्ठी तर ते हाताच्या मुठ्ठीसारखं त्याला दिसायला पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीने हे तयार करते तर इथे आपले मुटके तयार झालेले आहेत आणि एक्स्ट्रा जर असतील तर ते त्याच्यावरतीच ठेवायचे थंड झाले की ते व्यवस्थित सुटे होतात चिकटत नाहीत तर इथे मी ह्याच्यावरती हे ठेवून देते तर अशा पद्धतीने हे मुटके आपले तयार झालेले आहेत आता आपण हे स्टीम करायला ठेवूया स्टीमरच्या भांड्यात खाली पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि वरती आपण झाकण लावून हे आपले दहा ते पंधरा मिनटं चांगले स्टीम करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता हे मस्त असे वाफवून झालेत लगेचच वाफवले जातात जास्त वेळ लाग नाही लागत आणि त्याला थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मोकळे झालेले आहेत आणि खूप सुंदर लागतात हे अगदी छान हे आपले मुटके तयार झालेले आहेत ता तर आता आपण ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी इथे पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते ह्यामध्येच आता आपण घालूया मोहरी अर्धा चमचा मोहरी छान थडथडली पाहिजे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि ते चिरून घेतलेले आहेत उभ्या आणि एक चमचा तीळ घातलेला आहे आता इथे तुमच्याकडे जर तीळ नसतील तर दोन्ही ठिकाणी तुम्ही तीळ नाही घातले तरीसुद्धा चालू शकतं तर फोडणी छान बसली की त्यामध्ये आता आपल्याला हे मुटके घालून घ्यायचे आहेत तर इथे हे मुटके जे आहेत ते मी घालून घेते आणि एक दोन ते तीन मिनटानंतर आपण हे मुटके जे आहेत ते उलट करणार आहोत आणि अगदी छान त्याला एक सोनेरी कोटिंग येईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे छान एक बाजू आपली सोनेरी रंगावर तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी छान सोनेरी कोटिंग त्याला यायला पाहिजे तर मग ते खायला खूप छान वाटतात वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीज हो। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय